बघा, 100 रुपये दर्शनी किमतीच्या 78 रुपये भावाच्या शेअर्सवर 2% दलाली दिली जाते तर 1500 रुपये किमतीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी एकूण किती रुपये गुंतवावे लागतील? असा प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा सर. मित्रांनो लक्ष द्या, इथे लिहा दर्शनी किंमत कशाची हो, शेअर्सची, आणि इथे लिहा वास्तविक किंमत कशाची हो, शेअर्सची. बघा, गणित म्हणते 100 रुपये दर्शनी किमतीच्या 78 रुपये भावाच्या, लक्षात घ्या गणित, या शेअर्सची दर्शनी किंमत 100, मात्र तुम्हाला जर शेअर खरेदी करायचा तर 100 रुपये किमतीचा शेअर आज रोजी 78 रुपयास मिळतो. म्हणजे 78 रुपये हा त्या शेअरचा वास्तविक भाव. मग दर्शनी किमतीमध्ये 100 रुपये आणि वास्तविक किमतीमध्ये 78 रुपये, लक्षात घ्या. आपल्याला प्रश्न असा विचारला की 1500 रुपये किमतीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी एकूण किती रुपये गुंतवावे लागतील? असू द्या. इथं एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की शेअर्सची दर्शनी किंमत 100 तेव्हा वास्तविक किंमत 78. मग आता मनाशी प्रश्न असा की शेअरची दर्शनी किंमत 1500 तेव्हा वास्तविक किंमत किती? म्हणून दर्शनी किमतीमध्ये 1500 लेकरांनो, तेव्हा वास्तविक किंमत किती असा प्रश्न करा. याचा त्रिराशी पद्धतीनं तिरपा गुणाकार, जसं की 1500 या 78 सोबत छेदस्थानी 100 प्रश्नासोबत या 2 शून्याला हे 2 शून्य गायब. आता 15 आणि 78 यांचा गुणाकार करा. 15 8 20 हातचे आले 12, 15 7 5 10 म्हणजे 105 हातचे आलेले 12 त्यामध्ये मिळवा. 105 आणि 12 117 1170 रुपये ही 1500 रुपये किमतीच्या शेअरची वास्तविक किंमत, लक्षात घ्या. हे शेअर 1500 रुपये किमतीचे खरेदी करायचे तर किती रक्कम गुंतवावी? मग आता या 1500 रुपये किमतीच्या शेअर्सची वास्तविक किंमत 1170 रुपये. शेअर खरेदी करत असताना इथं 2% दलाली द्यावी लागते. मग आता ही 2% दलाली कशावर? या 1170 वर का? नाही, या दर्शनी किमतीवर. 1500 रुपये किमतीचे शेअर खरेदी करायचे म्हणून दलाली 1500 रुपयावर. मग आता या 1500 अर्थात 1500 रुपये किमतीच्या शेअर्सवर 2% काय हो? दलाली द्यावी लागते. मग आता या 1500 2% काढा. 1500 म्हणून गुणाकाराचं चिन्ह 2% मांडतात कसे? तर 2/100. आता
या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायब, 15 आणि 2 उरले सर, 15 गुणिला 2 अर्थात 30 रुपये ही किंमत आहे 2% दलालीची। शेअर तुम्हाला खरेदी करायचे म्हणून जो काही एजंट असेल, दलाल असेल, तुम्हाला शेअर खरेदी करण्यास मदत करणारा तो दलाल तुमच्या व्यवहारामध्ये 2% दलाली घ्या लागला। मग या व्यवहारातील दलाली झाली 30 रुपये, त्या 1500 रुपये किमतीच्या शेअरची वास्तविक किंमत झाली 1170 रुपये। 1170, लेकरांनो लक्ष द्या, 1170 रुपये अधिक ही 30 रुपये काय दलाली, ही वास्तविक किंमत त्या शेअरची अधिक ही दलाली, आणि यांची बेरीज किती हो 1200 रुपये। ही एकूण रक्कम आपल्याला गुंतवावी लागेल, म्हणजे 1500 रुपये किमतीचे शेअर आपल्याला खरेदी करता येतील। हे या प्रश्नाचं उत्तर आहे, 1200 रुपये। प्रश्न विचारला होता 100 रुपये दर्शनी किमतीच्या, मात्र 78 रुपये भावाच्या शेअर्सवर 2% दलाली दिली जाते, तर 1500 रुपये किमतीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी एकूण किती रुपये गुंतवावे लागतील 1200 रुपये? हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे। ओके, सूट, कमिशन, दलाली ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा, त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल। काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शन मध्ये न विचारता ह्या माझ्या नंबरवर विचारा, पाठवा, त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल। ओके।